नमस्कार, मी संस्कृती खंडारे. ADN बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया अशा काही ठळक घडामोडींवर. आय लव्ह औरंगाबाद असे फलक घेऊन नागरिकांचा नामांतराविरोधात भव्य मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. कन्नड तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतमालाच्या मोठ्या नुकसानाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्याच्या नामांतराविरोधात मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलच्या वतीने सर्व समाज राजकीय पक्षांचे पदाधिकारी धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थित भव्य मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला होता. यात हजारो नागरिक आय लव्ह औरंगाबादचे फलक घेऊन सहभागी झाले होते. शनिवारी दुपारी मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलच्या वतीने पुकारलेल्या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होत औरंगाबाद विषयी आपले प्रेम व्यक्त केले. आय लव्ह औरंगाबाद या आशयाचे फलक घेऊन हजारो युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या मार्गावर लेबर कॉलनी परिसरामध्ये रस्त्यालगत एक पेंडल उभारून त्या ठिकाणी औरंगाबाद नामांतराच्या विरोधात अर्ज भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत होती. त्या ठिकाणी हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवत आपले अर्ज भरून दिले. हे जो बादशाह आहे, आदिल बादशाह आहे, इन्साफ करणे वाला बादशाह आहे. वो कभी कत्लगिरी वाला निजाम अपने पास नहीं रखता है. सियासी झगड़े तो आज भी है. अभी शिवसेना के खिलाफ शिवसेना है, बीजेपी के खिलाफ बीजेपी है. तो उसको क्या हिंदू मुसलमान की दुश्मनी समझते हैं या दूसरी जात वर्सेस दूसरी जात की वो समझते हैं? इस तरह का फिरका परस्ती का माहौल को इस मुल्क में जन्म देना, इस स्टेट में जन्म देना, दो समाज के अंदर गंगा जमनी तहजीब, हमारा जो गहवारा है, जो हमारी गंगा जमनी तहजीब है, आपस का जो हमारा व्यवहार है, आपस का हमारा प्यार मोहब्बत है, उसको खराब करने की ये एक बहुत बड़ी कोशिश है और इंशाल्लाह ये कोशिश नाकाम होगी. इस बात के लिए कि जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने औरंगाबाद का नाम चेंज किया है, उसका हम निषेध करते हैं और ये डिमांड करते हैं कि तुरंत ये जो नोटिफिकेशन वापस लिया जाए और एज इट इज़ औरंगाबाद का और उस्मानाबाद का नाम एज इट इज़ रखा जाए. ये निवेदन लेकर हम यहाँ आए थे और हमने यहाँ पर बात किया, लेकिन यहाँ कमिश्नर साहब मौजूद नहीं थे. उनके सबऑर्डिनेट ने वो मेमोरेंडम स्वीकार किया है. उस हवाले से हम ये कहना चाहते हैं कि बुनियादी तौर पर जो कुछ डिसीजन लिया गया है वो एक हेट पॉलिटिक्स का जो है रिजल्ट है, यानी नफरती सियासत का एक नतीजा है जिसमें ये फैसला किया गया है. तो हम ये कहना चाहते हैं कि ये नफरती सियासत ख़त्म की जाए और हिस्ट्री को हिस्ट्री की तरह पढ़ा जाए और उसको रहने दिया जाए. हिस्ट्री कभी चेंज नहीं होती, वो आइंदा कभी निकल कर आएगी और सच्चाई को लोगों के सामने रखेगी. और हिस्ट्री को जो लोग बदलना चाहते हैं खुद उनकी हिस्ट्री बदलने वाली है, इस बात को अच्छी तरह समझना चाहिए. त्यानंतर या मोर्चाचा समारोह विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानात करण्यात आला. या मैदानामध्ये उभारण्यात आलेल्या मंचावर विविध पक्ष संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी धार्मिक गुरु यांच्या एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. मोर्चा दरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आज मुस्लिम नुमाइंदा काउंसिल ने यहाँ पर जो धरना आंदोलन किया है, आप देख सकते हैं कि सरों का समंदर है, जहाँ तक आपकी नज़र दौड़ सकती है आप वहाँ पर देखिएगा. तो ये कौन लोग है, क्यों आए हैं यहाँ पर? कहीं ना कहीं ये अपना एतराज़ जताने के लिए आए हुए हैं. हमें इस जमहूरी मुल्क के अंदर पूरा इख्तियार दिया है, पूरा अमन तरीके से हम अपना निषेध, हम अपनी नाराज़गी सरकार तक पहुंचा सकते हैं और वही काम करने के लिए यहाँ पर आए हैं. औरंगाबाद में रहने वाले तमाम लोगों की, सिवाय चंद राजनीतिक पार्टियों के कार्यकर्ताओं को अगर छोड़ दे, तो पूरी आवाम जो है वो चाहती ही है कि एक नाम जिसके साथ हमारी पहचान, हमारी शिनाख्त जुड़ी हुई है, वो नाम वैसे ही रहना चाहिए. आपको कोई नया शहर बसाना है, कोई किसी महापुरुष के नाम के ऊपर अगर आपको वो शहर का नाम देना है, तो हम प्रस्ताव देते हैं आप बनाइए, एक अंतर्राष्ट्रीय दर्जे का एक शहर बनाइए और उसको आप नाम दीजिए. छत्रपति संभाजी महाराज के नाम से देना है, छत्रपति शिवाजी महाराज, लेकिन जो ऑलरेडी
हमारे इतिहास से जुड़ा हुआ एक नाम है। इतिहास ख़राब हो सकता है, अच्छा हो सकता है, लेकिन आज जो इस मुल्क से पूरे इतिहास को बदलने की या ख़त्म करने की जो कोशिश हो रही है, इमारतों के, रास्तों के, गार्डन्स के, शहरों के, ये जो नाम बदलने की जो सरकार ने होड़ लगा रखी है, उसकी हम निंदा करते हैं। और सरकार से यही अपील करते हैं, औरंगाबाद की आवाम से यही अपील करते हैं, ये लड़ाई जितनी सड़क के ऊपर करनी है वो हम कर रहे हैं, आप लोग सब मिलकर कर रहे हैं, लेकिन इसकी दूसरी लड़ाई जो है वो अदालतों के अंदर भी चल रही है। और अदालत में ये केस इतना स्ट्रांग है, अगर अदालत ने सही तरीके से इसको सुना तो शायद मेरे हिसाब से एक ही सिटिंग के अंदर इसका फैसला हो जाना चाहिए, एक ही हियरिंग के अंदर फैसला होना चाहिए उसमें। ये जो घटिया राजनीति हमें देखने को मिल रही है पिछले कुछ सालों से, तो हम ये सरकार को कहना चाहते हैं, आज यहाँ पे शुरुआत हुई है, कल ऐसे बहुत सारे शहरों के अंदर लोग रास्तों के ऊपर निकल आएंगे और ऐसा जमहूरी तौर के ऊपर अपना एतराज करेंगे। जालना शहरातील तरुणास जबरदस्तीने लिंग परिवर्तन करीत त्याच्याकडून 2.5 वर्ष भीक मागून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एका तृतीयपंथी आणि त्याच्या गुंडाने तरुणास बेदम मारहाण केल्याने त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ये इन्होंने बहुत धमकी दी है, मैं हॉस्पिटल में थी इच्छार के लिए, वो तब भी मारा है। निशापुरी, सलमान पठान, तनुजा पठान, इन पे कार्रवाई, सख्त से सख्त कार्रवाई किया जाए, सरकार से यही मेरी उम्मीद है, यही मेरी मांग है। क्या करते है? मैं अभी रोड पे राजेंद्र अभी भीख मांगती हूँ, पहले मैं जॉब करती थी, इन्होंने मुझे मारपीट के, मैं काम करने वाली थी, इन्होंने मुझे मारपीट के लिंग परिवर्तन कराए, इन्होंने करिश्मा हॉस्पिटल पूना में मेरा लिंग परिवर्तन कराया। ये सबके साथ वही करते हैं, निशा का भी लिंग परिवर्तन हुआ है, उसने ऊपर की छाती की भी सर्जरी करी है, मैं एक अच्छा खासा आदमी था, इन्होंने मेरा लिंग परिवर्तन करे। मेरी सरकार से यही मांगनी है कि मुझे इंसाफ दे, मुझे न्याय दे। निशापुरी, सलमान पठान, तनुजा पठान, ये लोग हैं, इन्होंने मेरा लिंक परिवर्तन करके मुझे खंडनी 10,000 रुपये महीना देना। गुढीपाडव्याची शोभायात्रा बुधवारी काढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत खैरे व नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष बंडू ओक यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। नाच गीज असं काही नाही, ती अगदी पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी मिरवणूक शांतपणे जात असते, जास्तीत नाही 2-2.5 तासात ती मिरवणूकही संपते। आणि बरेच वेळेस म्हणजे आपण जसं पाहतो ना, काही बँड असले किंवा काय असले की लोक नाचतात, ते नंतर आम्ही त्यांना मना केलेलं आहे, फक्त गाणी पण असले तर धार्मिक गाणी त्या ठिकाणी असले पाहिजे असं त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आहे। आणि म्हणून हा सगळा त्या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे जाईल, मध्यंतरी 2 वर्ष त्या ठिकाणी कोरोनामुळे आम्हाला करता नाही आला, पण मागच्या वर्षी उत्साही त्या ठिकाणी झालं होतं आणि आता यावेळेस तर प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह, त्यात विविध देखावे बरोबर रामचंद्राचे असतील किंवा बाकी महादेवाचे असतील किंवा बाकी जे इतर असे विविध हे सगळे देखावे त्या ठिकाणी त्या मिरवणुकीमध्ये असतात। MIM ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा उल्लेख शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला। नाही, आमचं सर्व हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात आमचा नेहमी सहभाग असतो, काही सपोर्ट पण असतो, पण तिथे आता इथे आमचे मिरवणूक वगैरे शोभायात्रेचं आमचं ह्याच्यात काम खूप कामात बिझी असल्यामुळे आम्ही त्या ह्याच्यामध्ये सहभागी होते, कारण मला कोणी बोललं पण नाही, अजून आम्हाला कोणी जाणून बोललं नाही, पण ते राजकारणाचा भाग म्हणून आम्हाला आवडत नाही। ते तर मागेच बरेच दिवसापासून MIM आणि भारतीय जनता पार्टी, जे आम्ही म्हणतो ना MIM आणि भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, तर ते त्यांचं दोघांचं म्हणजे त्याच्यामध्ये आता एकतर आमचे जे राज्यमंत्री आहेत केंद्रातले, ते आणि इमदाजी यांचा सारगाट असतात, दोघं हसत खेळत त्या ठिकाणी आतून भेटतात आणि ते सगळं गेम खेळतात। मी या ठिकाणी मुद्दाम ठाकरे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शहरात 15 वर्ष केल्यानंतर जे काही आधी दंगली फिरली व्हायच्या, या दंगली फक्त शिवसेनेमुळे थांबल्या। 1990 मी पहिला हिंदू आमदार झालो, त्या दिवशीपासून तर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये एकही जाती दंगल तणाव होऊ दिला नाही। जे मागे 2018 जे काही झालं होतं राजाबाजारमध्ये, ते MIM नीच घडवलं होतं, म्हणजे त्यांचं MIM चं रोज काही ना काहीतरी चालू आहे, म्हणून मोठे मोठे उद्योजक सुद्धा जाऊन भेटले त्यांना की बाबा शहरातलं वातावरण खराब होतं, उद्योग बंद होते, हे सगळं त्यांचंच राजकारण आहे। हे दोघंही मिळून इमचंदजी भागवत कराड हे त्या ठिकाणी त्यांना भागवत कराडला काहीतरी लोकसभेची खूप इच्छा झाली, राज्यसभेचे खासदार असताना सुद्धा, म्हणून ते आणि नंतर त्यांना असं वाटतं की आपण ह्या बी टीमला बरोबर घेतलं तर आपण काहीतरी
जिंकून येऊ येत नाही काय, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचं ते राजकारण चाललं आहे आणि हे राजकारण वर्तून पण आहे, वर्तून पण आहे. मला माहित असेल की हे राजकारण म्हणजे एमआयएमला पुढे करायचं आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दंगली घडवायचा आणि उद्धव साहेबांचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार जसं पाडलं तसं या ठिकाणी वातावरण खराब करायचं असा डाव यांचा भाग आहे. राजकारणात आहे तो, कारण आम्ही त्या राजकारण काय राजकारणी लोक घुसले त्याच्यामध्ये आणि पुढार पण करायला लागले. तुमचा बहिष्कार आहे? आमचा बहिष्काराचा काय संबंध नाही, आम्हाला कोणी बोलवलं असेल आम्ही कशाला जायचं. आणि आम्ही आमचं भव्य शोभायात्रा शोभायात्रा याच्यामध्ये आम्ही बिझी आहोत आणि तो पक्षीय जर असेल तर आम्ही पक्षीय नाही, इतर पक्ष नाही आहे. या शोभायात्रेमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे जे नेते आमचे दरवर्षी असतात त्यांना पण मी विनंती केली या तरी येत आहेत ते 22 तारखेला. त्या धार्मिक संघटना त्या दिवशी सुद्धा 22 तारखेला येतील आणि हे जे उद्याचं जे आहे अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार, बसा बसा बसा. अहो पेढे घ्या पेढे. वा कसले पेढे, काय झालं? आज माझ्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं. वा छान. दादा माझा मुलगा गेले कित्येक महिने एका कल्पनेवर काम करत होता, त्याला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्या या कल्पनेला मान्यता दिली, आता तो स्वतःचा नवा बिझनेस स्टार्ट करतोय. मग तर पेढे नाही पार्टी पाहिजे, पार्टी जरूर. निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर आपले स्वागत. कन्नड तालुक्यातील पिशोरगाव व परिसरामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने आज हजेरी लावली, त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरामध्ये गारपिटीसह पावसाने शनिवारी हजेरी लावली. तालुक्यातील पिशोर येथील धरणाजवळ गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. पिशोर परिसरात वाऱ्यासह गारपीट झाली. यापूर्वी शुक्रवारी देखील कन्नड तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण होऊन वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. सलग दुसऱ्या दिवशी पावसाबरोबरच गारपिटी झाल्याने शेतकरी आपापल्या शेतमाल वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. तर जिल्हाभरात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे चित्र देखील दिसून येत आहे. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याविषयी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. 22वा भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त नवकार फाउंडेशनच्या माध्यमातून 261 विश्वव्यापी नवकार महामंत्राच्या जापच्या अनुष्ठान करून 261 करोड नौकार महामंत्राचा जप करण्याचा निर्धार नौकार फाउंडेशनतर्फे करण्यात आलेला आहे. मागील 3 वर्षाचा इतिहास बघता 36 करोड 54 करोड आणि त्याच्यानंतर 115 करोड नौकार महामंत्राचा जप सकल जैन समाज औरंगाबादच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. विश्वशांती तीर्थ रक्षा व महामारीचा निवारण हो हे हेतू ठेवून सकल जैन समाजांच्या सर्व गुरु महाराजांच्या प्रेरणेतून विश्वव्यापी नवकार महामंत्राचा जाप करण्याचा निर्णय सकल जैन समाजाने घेतला आहे. सकल जैन समाजातर्फे नवकार फाउंडेशनला ही जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. प्रोजेक्ट चेअरमन म्हणून नवकार फाउंडेशनची नियुक्ती करण्यात आली आणि त्या अंतर्गत याला विशेष सहभाग म्हणून एक नवकार महामंत्र प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली आहे. त्यात 27 तारखेपर्यंत हँडमेड नवकार मंत्र समितीकडे जमा करायचे आहे व
31 ते 4 तारखेपर्यंत औरंगाबादच्या विविध क्षेत्रात त्याची प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. या प्रतियोगितेत विजेत्यांना 15,000, 11,000 व 7,000 असे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे व उरलेल्या सर्व प्रतिस्पर्धींना कॉन्सलेशन प्राइजेस देण्यात येणार आहे, मोमेंटो देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या प्रकल्पात सहभाग घेऊन नौकार मंत्राची आराधना करून खूप खूप पुण्यार्जन करावे ही समितीतर्फे सगळ्यांना विनंती आहे. जिल्ह्यातील धर्मदाय संघटनेतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात 54 जोडपी विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याला मराठवाड्यासह खान्देश येथील जोडपी सहभागी झाले होते. धर्मदाय संस्था यांच्या विद्यमाने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत जनार्दन स्वामी आश्रम वेरूळ येथे दुपारी विवाह लावण्यात आले. यात 17 बौद्ध समाजाचे, 1 मुस्लिम समाजाचे तर 36 हिंदू जोडप्यांचा विवाह लावण्यात आले. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या सोहळ्यात 100 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला होता. यंदा सामुदायिक विवाह सोहळ्यात वर आणि वधूकडील प्रत्येकी 20-20 वराडी मंडळी सहभागी झाले होते. यंदा प्रत्येक जोडप्यात सोन्याचे मणी, मंगलसूत्र, कपड्यांसाठी पैसे, साडी, संसार उपयोगी साहित्य आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक धर्मांचे विवाह त्यांच्या रीतिरिवाजानुसार लावण्यात आले. राज्याचे धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी धर्मदाय आयुक्त सुरेंद्र बियानी यांची प्रमुख उपस्थिती होती. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. निर्माण केलं त्या स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे भोसले आणि आज आपण त्यांची 429वी जयंती करत असताना खर तर या ठिकाणी गडी होती. 20-25 वर्षापूर्वी इथं येऊन बघितलं तर काही नव्हतं. इथं खरोखर गडी होती, मातीचे मोठे मोठे टेकड्या पडलेले होते. इथं काही नव्हतं. प्रकाश पाटील कुठे येत, बरोबर का? काही नव्हतं या ठिकाणी. पण तो काही आमच्याच सगळ्या मावळ्यांनी, मग त्या किशोर चव्हाण हे पण आणि ते पण, मग राजू पवार असतील, या सगळ्यांनी या पद्धतीनं सातत्यानं कोणता मंत्री येऊ कोणी येऊ सातत्यानं प्रत्येकाला भेटत या घडीच एक निर्माण करण्याचं काम सुरू केलंय. ठीक आहे, सरकार कोणतं येत असतं नेमकी घडी पर्यटक खात्याच्या त्याच्या ताब्यात कि महसूल खात्याचं याच्यात आमचा अजून सध्या चालू आहे. बऱ्याच जणांकडे पर्यटनाकडे असावं, बऱ्याच जणांकडे महसुलाकडे असावं असं वाटतं आणि त्याच्यामुळे बराच विकास अजून प्रलंबित आहे. परंतु पालकमंत्री आता काय बोलून गेले मला माहिती नाही, पण तू जेही बोलले असतील त्याचा पाठपुरा मी विरोधी पक्षनेता म्हणून नव्हे तर एक मावळा म्हणून निश्चित करत राहील हेही सांगतो. कारण या वेरूळला इतिहास आहे. परवाच्याच सभागृहात बोलत असताना मराठवाड्याचा इतिहास मांडत असताना हे सांगितलं गेलं की फक्त इथं वेरूळ नाही, फक्त या मराठवाड्यात औंढा नागनाथ नाही, फक्त या मराठवाड्यात परळ वैजनाथ नाही, तर या मराठवाड्यामध्ये भोसले घराण्याचं गाव हे वेरूळ आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दाखवलेल्या ताकदीमुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आपले आंदोलन मागे घेतले असल्याचा दावा मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी एडीएन सोबत बोलताना केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कालच्या आक्रमक आंदोलनामुळे इम्तियाज जलील यांनी त्यांचे स्वतःचे बिर्याणी आंदोलन मागे घेतलेले आहे, बिर्याणी उपोषण मागे घेतलेलं आहे. खरं म्हणजे काही दिवसापूर्वी तेच बोलत होते की कोण मनसे मला मनसे माहिती नाही. आज त्यांच्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मनसेचा उल्लेख ते करत होते. म्हणूनच मला म्हणायचं आहे जी ताकद काल मनसेने दाखवली त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. परंतु त्यांनी बोलताना हे देखील म्हटलेलं आहे की आता आम्ही औरंगाबादची लढाई न्यायालयात लढू. त्यांना मी या व्हिडिओद्वारे हेच सांगू इच्छितो की त्यांना ज्या पद्धतीने लढाई लढायची त्यांनी लढावी. न्यायालयाच्या लढाईसाठी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वकिलांची फौज तयार आहे. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. आय लव्ह औरंगाबाद असे फलक घेऊन नागरिकांचा नामांतराविरोधात भव्य मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. कन्नड तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, शेतमालाच्या मोठ्या नुकसानाची शक्यता. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन.